नमस्कार, मी विशाल गोसावी. आपण बघत आहात प्रबंधभूमी न्यूज. प्रबंधभूमीच्या बातमीपत्रात मी आपले स्वागत करतो. आता बघूया बातम्या विस्तारानं. राज्यातील भाजपा शिवसेनेच्या सरकारच्या धोरणामुळे महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या, महिलांवर अत्याचार, कारखाने बंद पडून बेरोजगारी वाढली आहे. भाजपवाले कलम 370 शिवाय काही सांगत नाही. किल्ले भाड्याने देण्याचा निर्णय झाला तरी शिवसेना काही बोलत नाही. अशा सर्व क्षेत्रात अपयशी ठरलेल्या सरकारला दूर करून परिवर्तन घडवा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा प्रमुख वक्ते अमोल मिटकरी यांनी केले. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.